नमस्कार, मी सविता फावडे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. आज आपण स्वीटकॉर्नचा हेल्दी नाश्ता कसा बनवायचा ते बघतोय. त्याच्यासाठी मी येथे 2 कणसाचे दाणे काढून घेतलेत आणि ते 2-3 मिनिट चांगल्या उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिट उकडून घेतलेले आहेत चांगले. आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे उकडलेले दाणे काढून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता आपण 1 मोठा कांदा बारीक कापलेला टाकून घेतो आहे. थोडीशी कापलेली कोथिंबीर देखील टाकूयात आणि 1 गाजर मी इथे किसून घेतलं आहे ते देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता इथे आपल्याकडे 1 ग्रीन चटणी आहे, तर या चटणीमध्ये मी कोथिंबीर, पुदिना आणि 3-4 हिरव्या मिरच्या, आलं हे वाटून घेतलेलं आहे. वाटताना थंड पाणी घालायचं थोडंसं, म्हणजे हा हिरवागार कलर तसाच राहतो. मस्त अशी आपली ग्रीन चटणी आपण टाकून घेतली आहे. 2 मोठाले चमचे टाकून घ्यायची आहे ग्रीन चटणी, छान चवदार लागते मस्त. आपण याच्यामध्ये लाल तिखट वापरण्याऐवजी ही ग्रीन चटणी वापरली आहे. आता 1/2 चमचा आपण भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरली आहे आणि 1/2 चमचा मिरपूड घेतलेली आहे. 1/2 चमचापेक्षा देखील कमी, 2 चिमूट आपण बोलू शकतो. आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. येथे तुम्ही काळं मीठ देखील आणि प्लेन मीठ असं थोडं थोडं वापरू शकता, अर्धं, पण मी प्लेन मीठच वापरलेलं आहे. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करूयात. मस्त असं कलरफुल आपलं मिश्रण तयार झालं आहे. बाकीही भाज्या तुम्ही घालू शकता, येथे कोबी घालू शकता, शिमला मिरची घालू नका. आता मस्त असे टेस्टसाठी अर्थातच मेयोनीज आणि चीज कुठल्याही ब्रेकफास्टमध्ये असेल तर मुलांना हे नाश्ते खूपच आवडतात. त्याच्यासाठी आपण थोडंसं मेयोनीज घालून घेतलं आहे आणि चीजचा 1 क्यूब आपण किसून घेतो आहे आणि आपलं हे मिश्रण आहे ते मस्त परत मिक्स करून घेऊयात. मुलांना ही रेसिपी तुम्ही डब्यामध्ये देखील देऊ शकता आणि सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या इव्हिनिंग स्नॅक्ससाठी देखील ही रेसिपी छान आहे. तुम्ही नक्कीच करून पहा आणि खूप झटपट होणारी आहे. चला तर मी इथे 2 ब्रेडचे स्लाइस घेतल्यात. आता कुठलाही ब्रेड तुम्ही घेऊ शकता. तर एका स्लाइसला मी जी आपली चटणी आहे ग्रीन चटणी ती लावून घेते. चटणीमध्ये पुदिना घातलेला आहे त्याच्यामुळे मस्त असा एकदम वास येतो छान पुदिन्याचा आणि पुदिना चटणी लागते देखील खूप छान. तर एका स्लाइसला आपण चटणी लावून घेतली ग्रीन चटणी आणि दुसऱ्या स्लाइसला आपण थोडंसं मेयोनीज लावून घेऊयात. थोडक्यात काय, आपण आज साधं सोपं असं कॉर्नचं सँडविच बनवतो आहे. सँडविच बनवण्याचे अनेक प्रकार आहेत पण झटपट होणारं सँडविच आपण नेहमीच प्रिफर करतो आणि म्हणजे मुलांना पटकन देता येतं. मुलांना हा नाश्ता खूपच आवडतो. तुम्ही नक्कीच करून पहा, झटपट होणारं आणि हेल्दी देखील आहे, पोटभरीचा असा हा नाश्ता आहे. चला आता आपलं जे सारण आहे स्वीटकॉर्नचं ते आपण याच्यामध्ये भरून घेऊया चांगलं फुल. 1 सँडविच खाल्लं तरी मुलांचं पोट भरेल, कारण हे जे स्वीटकॉर्न आहेत त्याच्यामुळे मस्त पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. तर आपण व्यवस्थित फिलिंग आपलं जे सारण आहे ते भरून घेतलं आहे. पूर्ण ब्रेडला व्यवस्थित पसरेल असं भरून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही याच्यामध्ये पिझ्झा मसाला देखील वापरू शकता, थोडं पिझ्झाची टेस्ट येईल. मेयोनीज स्लाइस मी आता वरून ठेवली आहे आणि चला आता गॅसकडे वळूयात. गॅस पेटूयात आणि गॅसवरती आपण सँडविच मेकरमध्ये सँडविच बनवणार आहोत. तव्यावरती शक्यतो हे बनवलं तर थोडी काळजी घ्यायला लागेल. आता मी सँडविच मेकरला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपलं जे सँडविच आपण बनवलं आहे ते आपण ठेवूयात. आणि बिलकुल मोठा गॅस करायचा नाही आहे, मंद चाचेवर किंवा एकदम कमी ठेवायचा आहे गॅस आणि त्याच्यावरती वेळ लागेल थोडासा, आपण मस्त असं क्रिस्पी भाजलं जातं. नाहीतर मोठा गॅस केला तर ब्रेड लगेच करपतो,
तर आता आपण हे आलटून पालटून सर्वच साईडने व्यवस्थित मंदाच्यावरती छान असं भाजून घेऊयात. आणि मी अगोदर बोलत होती की हे सँडविच शक्यतो सँडविच मेकरमध्येच बनवावं. तव्यावरती बनवायचं थोडी काळजी घ्यायला लागेल, कारण जे स्वीट कॉर्न आहेत ते पटकन बाहेर येतात. हे पहा, मस्त असं प्लस सँडविच तयार होत आहे. तर परत एकदा मी मध्ये ओपन करून थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे. ऑलरेडीच अगोदर आपण सँडविच मेकरला लावलं होतं. आता आपलं सँडविच तयार झालं आहे. हे पहा, मस्त असं दिसते ना, छान क्रिस्पी. आवाज देखील येतो आहे क्रिस्पी, मस्त. खूप झटपट होणारं हे सँडविच आहे, तुम्हीही नक्कीच करून पहा. आणि आजकाल तर पावसाळ्याचे दिवस आहेत, कॉर्न तर एकदम फ्रेश कॉर्न, ताजे कॉर्न आपल्याला उपलब्ध होतात. हे पहा, मस्त आपलं सँडविच तयार आहे. आपण जे चीज टाकलं होतं आणि थोडंसं बाहेर आल्यासारखं दिसते कॉर्नने थोडंसं. हे पहा, मस्त दिसायला छान दिसते. मस्त आला ना आवाज, एकदम क्रिस्पी झाल्याचा. हो, मंद गॅसवरच हे अशा प्रकारे भाजून घेतलं तर ते असं क्रिस्पी होतं आणि चवीला देखील उत्कृष्ट लागतं. चला तर आपण त्याला आता कापून घेऊयात. तुम्हाला हवं तर तुम्ही असं देखील खाऊ शकता. कापून थोडंसं प्लेटमध्ये सर्व केलं तर मुलांना देखील खायला छान वाटतं. आता मी ही कापून घेते आणि आपण हे सँडविच पुदिन्याच्या चटणीबरोबर, दह्याबरोबर, शेजवान चटणीबरोबर कशावरही खाऊ शकतो. तसं देखील खूप छान लागतं. ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. साधा सिंपल सँडविच आहे, पोटभरीचा असा नाश्ता आहे. मुलांना नक्कीच आवडेल, मुलांनाच काय मोठ्यांना देखील नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवनवीन साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज ब्लॉगचा असाच आनंद घेत राहा आणि सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा. आपल्या आरोग्याची चावी आपल्या हातामध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.